अनेक दिवसापासून म्हणजे वर्षांपासून म्हणजे आता एवढे वर्ष झाले की आता कुबट वास यायला लागला. मला समजत नाही की शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, सर्व धर्म समभावाची चा विचार सांगायचा आणि एखाद्या राजकीय दृष्टिकोन असेल किंवा कुठला दृष्टिकोन असेल मला माहीत नाही, कल्पना नाही, पण मात्र एखाद्या समाजाला दाबण्याचं काम अनेक वर्षापासून झालं. मी पहिलं प्रथम मी स्पष्ट करतो की मी जरी मराठा जन्माला आलो असलो तरी मी आज मराठा म्हणून बोलत नाही. शिवाजी महाराजांचा जो विचार होता त्या विचाराच्या आधारे जसं जी संकल्पना महाराजांनी मांडली त्या करा की प्रत्येक समाजाला न्याय मिळायला पाहिजे, त्या भूमिकेतनं काय मुद्दे या ठिकाणी मला सर्व वेगवेगळे बरेचसे म्हणजे सर्व नॅशनल आणि स्टेट लेवलची प्रेसचे सगळे माईक्स त्या ठिकाणी दिसत आहे. आपल्या सर्वांचं तर पहिलं प्रथम मी स्वागत करतो आणि काय गोष्टींचं उलगडा झालं पाहिजे तो याच्या करता, कारण की तुम्ही आम्ही जवळपास सर्व एकाच वयाचे आहोत, वय थोडंफार कमी जास्त असू शकतं पण साधारण एका जनरेशनचे आहोत, त्यामुळे मी व्यक्तीच्या माझ्या वतीने नाही तर आपल्या जनरेशनच्या वतीने मला आपल्या अगोदरची जी पिढी आहे जे राजकारणात होते त्या सर्वांना मला हा प्रश्न विचारायचा आहे की हा प्रश्न तुम्ही प्रलंबित का ठेवला. मला जर विचारलं तर हा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला फक्त राजकारणच झालं, ह्याच्यावरती आजपर्यंत ना कोणी खुलासा केला. वास्तविकरित्या ह्या सर्व लोकांना आपल्यापेक्षा आपल्या अगोदरच्या पिढीच्या लोकांना आपण मतदान केलं, त्यामुळे ते त्यांना प्रश्न विचारायचा आपला अधिकार आपला हक्क आहे. आपला म्हणजे माझा एकट्याचा नाही सर्वांचा महाराष्ट्रातील की असं का, कारण की जोपर्यंत आपण मुळापर्यंत जात नाही तोपर्यंत हा प्रश्न आरक्षणाचा मार्गी लागणार नाही. मग त्या ठिकाणी आता लिहिलं असेल किती दिवस मागायचं आता हिसकवायचं, आपण हेच करणार आहोत का? आपल्याला ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात ते मराठा मोर्चे निघाले ते कुठेही हिंसा घडलेली दिसली नाही, पण किती दिवस तुम्ही ह्या मराठा समाजाचा अंत बघणार? ठीक आहे तुम्ही नाही केलं नाही केलं पण त्याचं उत्तर तरी दिलं पाहिजे का नाही, कारण की उद्या आपल्या सगळ्यांची पुढची पिढी आहे ती जेव्हा आपल्याला जाब विचारेल कुठल्या तोंडाने शर्मेने लाज घालावी लागेल, त्यामुळं त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. हा प्रश्न त्यांनीच मार्गी लावला पाहिजे कारण की अजूनही तेच सत्तेत आहे, त्यांना त्यातली सखोल माहिती आहे, सगळंच माहिती आहे त्यांना. आणि त्यामुळं ह्या संपूर्ण मराठा समाजाचे जे व्यवसाय आहे ते एवढेच आहे,
एक म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा एवढे वर्ष प्रलंबित का राहिला, दुसरा त्यावेळी सत्तेत असणाऱ्यांनी का प्रश्न सोडवला नाही याचे उत्तर द्यावे। मंडल आयोग वेळी मराठा समाजाचा विचार का झाला नाही, पंतप्रधान बीपी सिंह होते, मंडल आयोग त्यांच्या ते जेव्हा पंतप्रधान असतानाच मंडल आयोग लागू केला, ऑगस्ट मला वाटते 90 साली आणि या महिना ऑगस्ट सप्टेंबर असेल, त्यावेळेस प्रत्येक समाजाला आरक्षण देण्यात आलं, पण मात्र मराठा समाजाचं सोयप्रमाणे सोय हा शब्द नीट आहे का, सोयप्रमाणे मराठा समाजाचा विसर पडला। असं का झालं, त्यावेळेस वास्तविकरित्या आपण जर पाहिलं हा स्टेट इश्यू आहे, त्याच्यात संपूर्ण पुढाकार जर घ्यायला हवा होता तो राज्याने घ्यायला पाहिजे होता, त्यामुळं त्यावेळेसचे मुख्यमंत्री जे कोण असतील, त्यावेळेसचे संपूर्ण मंत्रिमंडळाचे सदस्य असतील, त्यांनी का ह्याच्यावर हा म्हणजे त्यांनी ह्याच्यावर भाष्य करणं गरजेचं की सगळ्यांची सगळ्या मराठा समाजातल्या तरुणांची तरुणींची मागणी आहे, कळू द्या ना एकदा की का झालं नाही, इतरांचा अधिकार कमी करा असं मराठा समाज कधीच म्हणाला नाही, त्यांचं जो त्यांना न्याय मिळाल त्यांना दिला गेलाय तो योग्यच आहे, पण मराठा समाजाचं एवढंच मागणी आहे तर प्रत्येकाला न्याय, तर आमच्यावर अन्याय का, आणि ज्यांनी अन्याय केला ते सत्तेत होते त्यांनी त्याचं उत्तर देणं गरजेचं आहे। विषयांतर करून विषय चालत नाही, मला आजपर्यंत समजलं नाही की एखादा मराठा मोर्चा निघाला की त्याला काउंटर करायला वेगवेगळे मोर्चाला असं हीच लोक प्रोत्साहन करतात की तुम्ही पण करा तुमच्यावर गदा येणार, आमचं कोणाचं म्हणणं नाही की त्यांचे अधिकार काढून घ्या, त्यांना दिले ते तसेच ठाम राहिले पाहिजे, पण ह्यांना तरी द्या काय, म्हणजे काय मराठा समाजाने असं काय पाप केलं, मी सुद्धा विचार करतो की सगळ्यांना जर तुम्ही देणार द्यायचं नव्हतं तर कोणालाच द्यायचं नव्हतं, आणि तुम्ही सगळ्यांनी देताय आणि ह्या समाजाला वगळताय का लोकांना, आता मला सांगा आज त्या ठिकाणी वेगवेगळ्या जातीतले लोक आहेत, शिवाजी महाराजांनी त्यावेळेस मुद्दा काय मांडला होता की सर्व धर्म समभाव, आज सगळ्यात मोठं पाप ह्या लोकांनी काय केलं असेल तर जाती जाती तेढ निर्माण करायचं काम केलं, आज सगळे जाती धर्मातले लोक एकत्र एकजुटपणे राहिले पाहिजे। आज मला सांगा की जर मराठा समाजाला त्यांचं त्यांना न्याय मिळाला नाही तर त्यांच्या मनात ती भावना राहणार ना, आपल्या अटी अन्याय झाला, आणि हे सारखं जे ती दरार म्हणा किंवा ते जे ती जी फूट आहे ती वाढत जाणार कशा करता, काय कारण आहे, मग ह्या लोकांनी एवढं पाप करायचं काय कारण होतं, उत्तर तर देणार नाही, पण मात्र असं संपूर्ण विचारवंतांच्या माध्यमातून काहीतरी घडून आणणार, बेसिक फॅक्ट्स आहे, आजपर्यंत कोणी बोलायला गेलं बोलत का नव्हतं तर कुठेतरी आपल्यावरती गदा येईल, आपल्याला कोणतरी नोकरीत असतं किंवा माझ्यावरती काहीतरी संपूर्ण कारस्थान रस्ते, म्हणून लोक बोलत नव्हते, आज ती परिस्थिती राहिली नाही, आज माझं कळकळीची म्हणजे लोकसभा राज्यसभा विधानसभा विधान परिषद सर्वजण ह्यात जेवढे मराठा समाजाचे पक्ष विरहित जेवढे मराठा समाजाचे आमदार खासदार आहेत आणि
मराठा समाजा व्यतिरिक्त जे आमदार खासदार आहेत या प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे लोकप्रतिनिधी म्हणून, कारण मराठा समाज जे आमदार खासदार एवढ्यांची जबाबदारी नाही आहे। हा प्रश्न सोडवण्या करता किंवा मार्गी लावण्या करता पण बाकीचे जे समाजातले जे लोक आहेत त्यांची पण जबाबदारी याच्या करता आहे, कारण की त्यांच्या पण मतदारसंघामध्ये मराठा समाजाचे लोक आहेत आणि त्या समाजांनी त्या समाजातल्या लोकांनी तुम्हाला तुमचे मतदार या नात्याने मतदान केलं आणि एक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून नैतिक दृष्टी हे जर हे सोडवणं गरजेचं, नाही तर फार मोठा अनर्थ होईल आणि याला जबाबदारी सगळे असते। त्याचबरोबर आपल्याला माहित आहे की हे जे आता परीक्षेच्या संदर्भात बोललं जात, ठीक आहे, करोनाचं सावट आहे, पण ज्या वेळेस परीक्षा तुम्ही घ्याल त्यावेळेस मराठा आरक्षणाच्या जागा बाजूला काढून मग परीक्षा घ्या। आरक्षणाचा ज्यावेळेस निकाल लागेल आणि तो लागणारच, आज तसं जर झालं नाही तर न्यायव्यवस्थेकडे आम्ही ज्या आशेने बघतो त्या न्यायव्यवस्थेकडे मग म्हणजे आमचं म्हणजे मराठा समाजाचा विरस होईल। पण न्याय मागायचं तर कोणाला मागायचं आणि काय कधी न्याय मिळणार? एक दोन तीन चार किती दोन तक पेक्षा जास्त निघून गेले प्रश्न प्रलंबित आणि मग असं असताना मग जर हे लोक म्हणत असतील की मराठ्यांची आम्ही कैवारी आहोत, मराठा स्ट्रॉंग मॅन, हे कितपत मला सांगणार ही उपमा कितपत लागू होती? काही मागले मागितलं नाही आपल्या लोकांकडनं, हे मोठे लोक आहेत फार असं हे समजत, हे मोठे नाही आहेत, वयाने मोठे आहेत, पण हे मोठे एवढ्या करताय कारण अनेक तुमच्यासारख्या मतदारांनी त्यांना निवडून दिलं, त्या पदावर बसवलं, त्यांच्यावर विश्वास ठेवला म्हणून त्या पदावर गेल्यामुळे ही मोठी आहे। कोण आमदार झालं, कोण खासदार झालं, कोण मंत्री झालं, पण त्यांना एक पण एक त्यांनी समजून घेतलं पाहिजे की ज्या लोकांनी तुम्हाला मान दिला, मानपान दिला, तुम्हाला संपूर्ण सन्मान केला, तुम्हाला ते योग्यतेचं ठरलं समजलं, तुमच्यावर विश्वास ठेवला, जर त्यांचा आता तर विश्वास जर घात विश्वासघात म्हणण्यापेक्षा विश्वासघात म्हणण्यापेक्षा त्यांचा विश्वास जर उडाला तर ही श्लोक तुम्हाला त्यांनी निवडून दिलं ही सुद्धा तुम्हाला खाली खेचू शकत। ही लोकशाही, या लोकशाहीमध्ये कोण मोठं कोण छोटं नाही, वयाचा आदर तर असणारच आहे, तो नेहमीच आहे, पण निदान तरुणांचं एवढा प्रश्नाचं उत्तर तर देणं गरजेचं आहे। आणि मला हे समजत नाही आता इथलं आपलं कुठलं कोर्ट म्हणतात तिथलं आमचं आता डिस्ट्रिक्ट कोर्ट ना, डिस्ट्रिक्ट कोर्ट ज्या लेवलचं कोर्ट तिथं पण तारीख मिळते का नाही? काय ते तारीख देतात ना, महिन्याची 15 दिवसाची जे काय असेल। सेशन कोर्टची तीच परिस्थिती, हायकोर्टची तीच परिस्थिती, सुप्रीम कोर्टची काय वेगळी पद्धत आहे का मला माहित नाही। सर्वोच्च न्यायालय त्यांनी तारीख दिली, तारीख माहित आहे आणि त्या तारखेला राज्य शासनाच्या वतीने दिलेला वकील महाराष्ट्र राज्य शासनाचा तो हजर राहत नाही। ज्या वकिलाला तुम्ही फीस देता कोणाचे लोकांचे ना, तुमचेच पैसे,
करापोटी टॅक्सपोटी तुमच्याकडनं वसूल केलेल्या पैशावरतीच हे शासन चालतं आणि केंद्र शासन चालतं, हे जग त्याच्यावर चालतं. तुम्ही हजर राहत नाही एवढं म्हणजे 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 ज्या आता सुप्रीम कोर्टचे वकील म्हणजे हायली लर्नेड सगळे बॅरिस्टर मिनिस्टर असल्या लेवलचे वकील, तुम्ही हजर राहत नाही त्याच्यावर काही उत्तर नाही. जे ज्या कमिटीचे या संपूर्ण आरक्षणाच्या संदर्भात जे कमिटीचे मला वाटतंय जे ज्यांना त्यांची नेमणूक झाली होती त्यांनी सुद्धा काय खुलासा केला नाही. नाव घेऊन मी कोणाला मोठं करणार नाही कारण की ह्या सगळेच दोषी. एक बोट आपण जेव्हा दुसऱ्याकडे दाखवतो तीन बोट आपल्याकडे असतात, तेव्हा बोट दाखवायच्या तर हे सगळं जागांनी बंद करावेत, करायचं तर हो म्हणा नाहीतर लोक ह्याला तुम्हाला सांगतो रस्त्याने नाही घरातनं बाहेर नेऊन देणार नाही. करोना आहे म्हणून आपले लोक शांत आहेत. किती वेळ आपतो किती वेळ आपतो मला सांगा ना. लोक जेव्हा तुमच्यावरती अन्याय गेला दाबत गेला दाबत गेला कुठं स्प्रिंग असते ना स्प्रिंग बॉलपेनची स्प्रिंग असते एवढी दाबली एवढी दाबू शकतो एवढी दाबू शकतो जेव्हा जागाच उरत नाही तेव्हा ती सटत त्याला रिकॉइल म्हणतो. रिकॉइल तो होणारच ऍक्शनला रिॲक्शन होणार का नाही होणार आणि कोण थांबवणार आणि तो उद्रेक घडला तर ह्याला जबाबदार कोण जे नुकसान होणार कशाचं पण नुकसान झालं जी मानहानी होणार जे काय होईल त्याला ही लोक जबाबदार असणार आहेत. निवडणुका येतात प्रत्येक निवडणुकीत आश्वासन द्यायचं करणार झालं झालं जमाय काय कधी आणि नावं ठेवायचे दुसऱ्यात नावं ठेवताना एक मग अशी म्हणले ना तर समजा मी समजा तुमच्यापैकी कोणाला नाव ठेवतो की बाबा हे नाही न्यायचं असं केलं तीन बोटं माझ्याकडे आहेत ना अहो निदान थोडी तरी जनाची ना मनाची ह्या लोकांची लाज आखली पाहिजे. तर प्रत्येक ठिकाणी जात 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 जातीचं राजकारण करायचं असेल ना तर मेहरबानी करून राजीनामा द्या आणि घरी बसा. लोकांना जाती जातीमध्ये तेढ निर्माण करू नका. हा ह्या पक्षाचा तो त्या जातीचा किती दिवस चालणार आहे काहीतरी इश्यू बेस्ड पॉलिटिक्स होणार आहे का नाही का फक्त नुसतं तेवढंच वेळ मळवण्याचं आणि फक्त म्हणजे पॉलिटिक्स ह्याच तुमचं सत्तेचं होणार आहे. शेवटी विचार करणं गरजेचं की आज नावं ठेवतात देवेंद्र फडणवीस तो आपल्याच वयाचं आहे ना केलं ना त्यांनी ह्याला म्हणजे आरक्षण टिकवलं हे त्याचा पुढाकार घेतलाय त्यालाच नावं ठेवायचं. अहो ठीक आहे सत्तांतर झालं तुम्ही सत्तेत आला मग करा ना ते पुढं घ्या ना का नेलं नाही उलट तुम्ही तुमचं वकीलच वकिलालाच गायब करून टाकलं. प्लेन उशीरा आला असणार का कुठलं तरी ट्रेन गाडी पंक्चर चाक पंक्चर झालं असं असं काहीतरी पडतोच कारण असणार काहीतरी कमाल आहे. एवढा मोठा प्रश्न आहे आणि एवढं किरकोळ काढता मराठा समाजाला. एक ह्या सगळ्यांनी सांगतो ना विसरून चालणार नाही तुम्हाला सत्तेत राहायचं आहे ना राजकारण पुढं लोकांच्या पुढं जायचं असेल तर एक लक्षात घ्या महाराष्ट्र आहे महाराष्ट्र इतर जातीतले जसे लोक आहेत तिथं मराठा समाज सुद्धा एक जात म्हणून आहे आणि ती निर्णायक जात आहे. माझी कळकळीची विनंती आहे प्रत्येकाला जातीतला कुठलाही उमेदवार असू दे पण मात्र त्याच्याकडनं आश्वासन घ्या की हा प्रश्न तुम्ही तडीस लावणार तरच आम्ही तुमच्या बरोबर आहोत नाही तर काय करायचं उगीच आपलं मतदान करायचं आणि मग हे म्हणजे थोडंफार आपण जरा विचार करणं गरजेचं आणि हाईट आहे काय त्याला आग्रह म्हणजे अक्षरशः कुबट वास होता म्हणजे
एवढा पुबट वास येतोय की बोलायचं आहे आणि त्याचा करून काय बोलणार आता माणसा काय बोलू शकतो तुम्ही तरी मला काय प्रश्न विचारणार ज्या प्रश्नाचं उत्तर मला काय माहिती हे जेवढे प्रश्न मी आपल्याला सांगितले हे सगळे प्रश्न माझी कृपया करून विनंती आहे की हे सगळे प्रश्नांचं उत्तर माझ्या सकट जेवढे आपल्या पिढीतले लोक आहेत जे जनरेशन मध्ये त्यांना माहिती झालं पाहिजे की हे आजपर्यंत का झालं नाही आणि जबाबदार कोण आहे ना याचा खुलासा झाला पाहिजे त्या त्या संबंधित लोकांना आपण विचारावं अशी हात जोडून करण्याची विनंती आहे. माझ्या परीने मी नेहमीच परकटपणे मराठा आरक्षणाबद्दल बोलत आलेलो आहे त्याबद्दल दुमत नाहीये एकही शब्द इकडे तिकडे मी करत नाही जे बोलतो ते स्पष्ट बोलतो. इतर कुठल्याही समाजावरती जरी अन्याय झाला त्यांची सुद्धा बाजू तितक्याच तीव्रतेने मानतो मांडत आलेलो आहे काही असो आणि त्यामुळं संपूर्ण ह्या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे तुम्ही आहात. मी बोलणार ते फक्त इथं तुम्ही जेवढे मोजके आहात तुमच्यापर्यंत तुम्हाला माहिती आहे मी काय बोललो आपल्याशी पण तुमच्या माध्यमात आज लाखो लोकांना आज तर तुमचे चॅनल तर सगळीकडे आहेत म्हणजे वर्ल्ड वाईड आहे पण महाराष्ट्रात तर आहे संपूर्ण आणि सगळीकडे दिसणार आहे आणि मी करकळीची हात जोडून विनंती करतो पुन्हा एकदा कुठल्याही समाजातल्या लोकांनी गैरसमज करून घेऊ नये. सर्व समाजला मी समान मानतो पण मात्र जसं इतर समाजातल्या लोकांना न्याय मिळाला त्यांचं आरक्षणाला कुठलाही धक्का लागता कामा नये त्याचप्रमाणे जे असेल ते बसून एकदा मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही ह्या भूमिकेशी मी आणि आम्ही सगळे ठाम आहोत. आपण इथं आलात आणि आल्या त्यामुळं आपलं खरंच मी आभार मानतो धन्यवाद. प्रश्न तुम्ही आता म्हटलं की नाव घेणार नाही कोण असं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 40 वर्ष ज्यांनी सत्ता भोगली आणि मराठ्यांचं पुढारपण केलं असं म्हटलं जात त्या लोकांनीच मराठा समाज नुकसान केलं असं म्हणायचं आहे मग आता काय त्यातनं काय निष्पन्न होतं तेच आहे ना तेच होतं ना बघा ना घ्या ना यादी लांब जातो की यादी करायला पाहिजे होतं ना आणि नेमके चान्स कधी होता मंडळाच्या वेळेस चान्स होता का नव्हतं मला सांगा सगळ्यांना दे तुम्ही यादीच नाही पाठवली तर कसं त्यावेळेस समाज झाला असता आज आधी पत्रकार परिषद घ्याची वेळ आली नसती ना. दुसरी गोष्ट की मराठा समाजाच्या प्रश्नावरती चर्चा खूप होत आहे आपल्याकडून ऍक्शन काय राहणार ऍक्शन काय करणार मला सांग ऍक्शन करायला गेलं तर हाणून पाडली जाते प्रत्येक जणाला मग दबाव टाकला जातो ही परिस्थिती आहे ही वस्तुस्थिती आहे कोण उघडपणे बोलणार नाही काय करणार तुम्ही केंद्रामध्ये आपलं सरकार आलं जे मोर्चे निघाले ते सगळे शांततेच्या मार्गाने निघाले कुठली हिंसा झाली नाही पण आता पाठीमागे लिहिलेले आहे तुम्ही जे म्हणताय की किती दिवस मागायचं आता हिसकवायचं होणारच ना तुमच्यावरती अन्याय जर झाला तुम्ही गप किती आता गप बसले ना उद्या समजा तुमच्या तुम्हाला समजा एखादं तुमच्या मुलाला जर अन्याय होत असेल किंवा तुमच्या बहिणीला भावाला काय करणार तुम्हाला चीड येणार नाही का मला सांगा आणि त्याला त्या छोटी भावना असतात दाबून फार का आपण ठेवू शकत नाही. तुम्ही आधीच्या पिढीवरला सगळे प्रश्न विचारताय आधीच्या पिढीचं नेतृत्व आहे या महाराष्ट्रातलं अजूनही म्हटलं जातं की शरद पवार महाराष्ट्रातले हा सगळा रोख त्यांच्याकडे आहे नाराजी सगळ्यांवर आहे सगळ्यांवर नो नो एक्सेप्शन काय केलं त्यांनी सांगू द्या सगळ्यांना हा प्रश्न विचारा तुम्ही जे मी प्रश्न विचारले देऊ द्या की बघा ना त्यांच्या तरी एक वाच्यता आहे का आणि ते सगळे म्हणणं आमच्यावर दबाव होता विचारा की कोणाचा दबाव होता माझा नव्हता. शरद पवार असे तर म्हटलं की दोन्ही राजांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटवा बरोबर बरोबर आहे ना आम्ही आमच्या परीने करतोच आहे पण तुम्ही शेवटी कसं आहे लक्षात घ्या तुम्ही वकील पण हजर ठेवत नाही त्याला सुद्धा दाबून टाकता प्रत्येक ठिकाणी तुम्ही पुढे येते म्हणजे आमच्या खांद्यावर बंदूक ठेव तुम्ही आहे की बंदूक हातात
ते नाही करणार. प्रेस कॉन्फरन्स घेऊन फरक पडेल असं वाटतंय. बोलणं तर काम आहे, कोणीतरी बोललं पाहिजे. किती दिवस नुसतं बोलणं, मग तेच होणार ना नंतर. ह्याला जबाबदार ते असणार आहे. नाही पण मराठा समाजात असं एक अजूनही म्हणताय की तुम्ही एकदा ठामपणे असं पुढे यावं, एकदा प्रचंड आक्रमकाचं नेतृत्व करा. आक्रमक काय करणार मला सांगा, हीच आत टाकणार सगळ्यांना. आज पण आंदोलन मोडपळीत कसे निघाले तुम्हाला पण माहित आहे, मी पण जवळन बघितले. मराठा समाज आज जायला घाबरतोय असं म्हणाले. मराठा समाज नाही, कोणी आज जायला घाबरत नाही असे. पण त्यातनं प्रश्नाचा मार्ग निघणार आहे का? प्रश्न ते हे किती लोकांना जे गेले त्यांना किती कारण नसताना दामटून ठेवलं, किती उदाहरण आहे. हा प्रश्न आता महाराज निकाली निघाला नाही तर आपण महाराष्ट्रभर या समाजाचं नेतृत्व करून बाहेर पडणार का? करावंच लागेल. दुसरं म्हणजे तुम्ही म्हणाला की मराठा समाजाला बसून चर्चा करा, ही चर्चा करताना तुम्ही हे नेतृत्व घेऊन पुढे होणार का? चर्चा कशा पद्धतीने ही असेल, कारण प्रत्येकाला हेच मुद्दे सांगितलेत ना त्यांच्याकडनं. पहिले या मुद्द्यांचं तुम्ही प्रश्नाचं उत्तर दिले ना, त्यांना बघतो ना त्यांच्या सगळ्यांकडं. त्यांनी उत्तर दिले की त्यांना उत्तर द्यायला जागा नाही आहे, लक्षात घ्या. त्यांना करावंच लागणार आहे ते, नाही तर उघडे पडतील हे सगळे लोक. दिस आर फॅक्ट्स. आय एम टॉकिंग ऑफ फॅक्ट्स. नुसतं आपलं हवे गोळीबार करत नाही. त्यांनी का केलं नाही आणि सहज शक्य आहे तर एकंदरीत मराठा संघटना अनेक वेळा रस्त्यावर उतरल्या. आता बैठका होतात, मेळावे होतात, त्या मेळाव्यांना तुम्ही जात नाहीये किंवा त्या बैठकांना तुम्ही जात नाही, त्यांचे विचार पटत नाहीत का? तुम्ही वेगळा विचार घेऊन पुढे जाणार आहे. हे बघा, त्यांचे विचार पटत नाही अशातला भाग नाही, त्या सगळ्यांचे विचार पटत. पण आता काय झालंय की ह्यांनी सोयप्रमाणे आहे ना वेगवेगळ्या संघटनांमध्ये पण सुद्धा असं वेगवेगळं हे केलंय. आता हिथं गेलं तर ह्यांचे विचार वेगळे, तिथं गेलं तर त्यांचे विचार वेगळे. मी माझा विचार जो आज मांडला तो परकटपणे मांडलेला विचार आहे. आजपर्यंत या कुठल्या ह्याच्यात एवढा परकटपणे विचार मांडला गेला होता का? मंडळाचा विषय कोणी घेतला होता ना मला सांगा. हे प्रश्न तुम्ही मेहरबानी करून आमच्या म्हणजे ह्या पिढींवरती ह्या जनरेशनवरती फार मोठी मेहरबानी आहे. रिअली इट विल बी गॉड्स गिफ्ट फ्रॉम ऑल ऑफ यू. मंडल आयोगाने शरद पवारसाहेब मुख्यमंत्री होते, त्यांनी हा विषय लावून धरला नाही असं म्हणायचं. पदावरती त्यांच्या वतीने मी उत्तर काय घेऊ? मी माझं मला तुम्ही काय करता प्रश्न केला त्याचं मी उत्तर देऊ शकतो. जे कोण असतील त्यावेळेस ते असतील तर त्यांनी द्यावं, त्याच्या अगोदर दुसरे कोण असतील ते त्यांनी द्यावं. मराठा समाजाचा फक्त मतासाठीच वापर केला गेला असं निष्पन्न होत आहे. तसंच आहे ना, अजून काय? मराठा समाज प्रश्नावरती महाराष्ट्र सरकार बरखास्त करा अशी मागणी करणार. बरखास्त होत नाही हो, केंद्र बरखास्त होत कसं बरखास्त करणार? त्या भाषे मुद्द्यावरती होऊ शकत नाही, कसं होणार? महाराष्ट्र तुम्ही नेतृत्व करणार म्हणताय, जे विखुरलेले आता विविध संघटना विविध दिशेला तोंडा माझी भूमिका मी काय करायचं ते मी तुम्हाला नंतर सांगेन. पहिलं तुमची भूमिका काय असणार आहे तेवढी मला सांगा. तुम्ही हे प्रश्न त्यांना विचारणार आहात का नाही? असंच एखादी अशी प्रेस कॉन्फरन्स झाली संपली, हे प्रश्न विचारा, मग तुम्हाला त्यांच्याकडनं खरं खोटं काय कळलं आणि त्याच्यावर मग मी प्रेस घेतो आणि मग सांगतो काय करणार आहे. या विखुरलेल्या ह्याचा आधार घेते ना सरकार असं म्हणाल काय? 40 वर्ष एखाद्या समाजाला कामच करायचं नाही त्याचं, त्याचा उद्देश आपल्या मागे तो समाज राहायला पाहिजे असा काही आहे किंवा वेगळं काय वाटतं? काय माहित आता काय त्यांचं काय, तर प्रत्येकाची विचाराची विचार वेगळे असतात. कदाचित आपल्यावरती अवलंबून ठेवायचं आणि आश्वासन द्यायचं आणि त्याच्यावरती खेळवायचं असं सुद्धा असू शकतं. एनिथिंग शरद पवार स्वतः आजही सत्तेत आहे, आजही त्यांचे नेतृत्व सरकार आहे आणि ते म्हणतात उदयनराजेंनी संभाजीराजेंनी प्रश्न सोडवा. हा काय प्रकार आहे हे काही समजत नाही लोकांना. त्या पदावरती मग संभाजीराजांची नेमणूक करा, मग मुख्यमंत्री म्हणून करून टाका, ते प्रश्न सोडवतील. तुम्ही कसं टाका? माझं मला काही पदावरती काही इंटरेस्ट नाही. ते म्हणतात ना करा की म्हणून करा. तुम्ही शरद पवारांशी या मुद्द्यावरती चर्चा करणार? काय चर्चा करून काय उपयोग आहे? काय चर्चा करून काय निष्पन्न होणार असेल तर चर्चा करू ना.
पहिला तुम्ही ह्या घ्यायचे म्हणजे प्रश्नाचे उत्तर त्यांना विचारत आहे ह्या सगळ्यांना, केवळ शरद पवार कसे जाऊन सगळे जेवढे आतापर्यंत आहेत सगळ्यांना विचारा ना तुम्ही. पण या गेल्या 15-20 वर्षाचा कालखंड जर पाहिला तर शरद पवारांच्या व्यतिरिक्त देखील अन्य मराठा समाजातले मुख्यमंत्री झाले, पण त्यांची भूमिका सुद्धा शरद पवारांच्या सारखीच मराठा समाजावर अन्याय करण्यासारखी होती का? आता सगळ्यात मोठी झाली तेच म्हणल्यानंतर काय ते सांगणार छोटी, ते आपण घरातले जो वडील असतो त्याला सल्ला विचारतो ना काय, का धाकट्याला विचारतो. मी आता विनोदला हे विचारतो माझ्या बाईंना नाही, वयस्कर असतो त्याला अनुभव जास्त असतो त्यांना. मराठा समाजातल्या आमदारांची काय भूमिका असेल काय असावी? आरक्षण त्यांनी तरी त्यांनी लढावं. मराठा समाजाचे आमदार खासदार आणि केवळ मराठा समाज नाही तर सगळेच आमदारांनी खासदारांची ती नैतिक जबाबदारी आहे. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुमच्या मतदारसंघात सुद्धा मराठा समाज आहे. केवळ एका समाजाची तुम्ही रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तुम्ही आमदार खासदार आणि खासदार असू म्हणून तुम्ही स्वतःला घोषित करू शकत नाही. तर ते समाज आहे तुम्ही, माई समाज आहे, धनगर समाज आहे, मुस्लिम समाज आहे, युअर रिप्रेझेंटेटिव्ह आणि त्याचबरोबर मराठा समाजाचे पण तुम्ही रिप्रेझेंटेटिव्ह आहात. काय संबंध नाही देवेंद्रांचा वरती आक्षेप घ्यायचा, स्वतःचा बघा पहिलं आणि मग दुसऱ्याकडे बोट दाखव. आरक्षण वकील तुम्ही जाऊन देत नाही आणि मग दुसऱ्यावरती हे करता आक्षेप बोलायला काय होत. आज मला सांगा ना, देवेंद्र फडणवीस हा मराठा हे मराठा नसून त्यांनी नेलं ना, त्यांनी जात बघितली का पाठ बघितली काय बघितलं नाही, त्यांनी संपूर्ण हे केलं रेटलं ना. सत्तांतर झालं त्यानंतर ह्यांनी ह्या लोकांनी ते पुढे न्यायला पाहिजे होतं ना, त्यांनी इथपर्यंत पुढचं तुम्ही आता या परत मग त्या सत्ता त्यांच्या हात देवेंद्रांच्या हातात नाही. असे म्हणतो की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देतो, एक लक्ष द्या ते काय म्हणाले मला माहित नाही. तुम्ही देवेंद्रांच्या हातात सत्ता द्या, आरक्षण तुम्हाला मिळून जायची जबाबदारी ते मी त्यांच्याकडनं आरक्षण तुम्हाला मिळवून देतो. बस द्या आता त्यांच्या आता सत्ता मिळणारच आहे. कोणाकडनं आता ह्यांच्याशी काय बोलायचं मला सांगा ना, करायचं असं मागच केलं असत ना, आता काय बोलू. पालत्या घड्यावरती पाणी टाकल्यासारखं आहे आणि कसं ते अपॉइंटमेंट दिली तर जाणार ना. मला अपॉइंटमेंट देत नाही का? मला मला तर अपॉइंटमेंटची गरजच लागत बोलायचं असत. अपॉइंटमेंट देत नाही म्हणजे काय टेस्ट आहे. काय बोलू काय मला सांगणार, काय बोलणार त्याच्यावरती बोलणार झाले बोलण्याचे आपण करणार आहे करणार काय कधी कधी करणार. आमचं गेलं की मग करणार ना, आमच्या हायते तरी करा. चालेल थँक्यू थँक्यू.